का, म्हणून म्हटलं जातं अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, या महाराष्ट्राला नव्हे देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे। प्रॉपर आता आपण बाल्ले किल्ला अति महत्वाचा भाग पाहण्याची सुरुवात करूया। बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय। राजा शिवछत्रपती महाराजांचा, राजा शिवछत्रपती महाराजांचा। सगळ्यांची तोंड एकदम बघण्यासारखी झालेत। इकडे पण आपलेच आहेत ना, दमलात की काय सर्व? अरे इथे सगळ्यात दमले। आपल्यालाच आहे ना, लपून बसले। अच्छा ऊन येत आहे इकडे बघा।
धन्यवाद धन्यवाद। आपलेच आहेत ना पूर आता? गद्दार बोलो, चोरी चकेरा बोलो, फितूर, रेपिस्ट, सबको गनीम, सबको उधर से पेल देते। दकल देते, कड़े लोड करते। चला आता अपन जाके ऐसे खड़ा रख के चलो टकमक टोकाकडे। कातल, यू नो कातल? नहीं। अरे इसको कातल नहीं मालूम के तू? ये रहता है ना ये रॉक, ये काला काला रहता है ना, इसको हमारे गांव के भाषा में कातल बोलते हैं। बोलते हैं इसको। कड़प्पा किसका? कातल नहीं चालू आहे झाला चालू पुढे काय बोलणार आता तसा स्टॉप मोबाईल मला वाटलं काय तो फोटो काढ सबस्क्राइब लाईक करा सबस्क्राइब करा काहीतरी करा पण द्या बाबा। छत्रपती शिवाजी राजांच्या पदस्पर्शाने या पावन झालेल्या पुण्यभूमीत प्रथमतः मी तुमच्या ग्रुपचं सर्ष स्वागत करतो। तुम्ही याच्या आधी रायगड पाहिला असेल किंवा नसेल, परंतु आज आपण हा रायगड किल्ला प्रत्यक्षात पाहणार आहे। रायगड किल्ल्यावरती झालं मी 9 वर्ष गाईड काम करतोय। प्रत्येक ग्रुपला, प्रत्येक शुभक्ताला आणि माझ्यासोबत प्रत्येक फिरणाऱ्या कस्टमरला मी काही सूचना देत आलो। रायगड किल्ल्यावरती आलात
सूचना तर तुम्हाला द्यायची गरज नाहीये मला वाटतंय, परंतु 8 वर्षांमध्ये प्रत्येक ग्रुपला सांगत आलो आहे, घरामधून निघायच्या आधी आपण घरामध्ये आपल्या देवघर असेलच, या देवघराची काळजी करतोय, या देवघराच्या अगरबत्ती करतोय, वेळेवरती आंघोळी केल्यानंतर त्याच्या जवळ जातोय, मग या रायगडाची आपल्याला देवपूजा आरती करायची नाहीये, तर रायगड आपल्या हातून किती स्वच्छ राहील याची जर जबाबदारी घेतली तर रायगडाची देवपूजा आरती झाली पहा बघा. रायगड एक 365 गडकिल्ल्यांची राजधानी आहे. रायगडाला त्यावेळी 14 नावाने ओळखल्या जात होता. रायरी, जम्बुदी, इस्लामगड, तनस, पूर्वेकडचा जिब्राटर, रासी होता. अनेक राजवटे आले, अनेक नावं पडली. राजाने याला रायरीचा डोंगर म्हणून ओळखलं. गाडी पार्किंग केलीत तुम्ही, गाडी पार्किंग केली, तिथून गडाची उंची 1350 फूट आहे. समुद्र सपाटीपासून 2851 फूट उंची आहे. पायथ्यापासून माथ्यावरती कोणी नजर टाकली का? रायगडाचं टोक सुद्धा आपल्याला पाहायला भेटत नाही. कारण का? तर या रायगडाचं एक गुलाबाच्या कळीपासून कसं गुलाब उमगतं तसं रायगड एकाच खडकापासून उमगलाय. कुठली सह्याद्रीची रांग रायगडाला ज्वाईन नाहीये, कनेक्ट नाहीये. 1200 एकर हा दगड एकच आहे पहा बघा. या रायगड आपल्या राजाने या रायगडाला त्यावेळी रायरी म्हणून ओळखलं जात होतं. या रायरीला राजाने राजगडावरून पाहिलं. पुणे जिल्ह्यात वेल्हा तालुक्यामध्ये येते. राजाने राजगडावरून पाहिलं. राजांच्या सोबत होते मोरपंत पिंगळे. या पंताना राजे म्हणतात. अहो पंत, ही रायरी कोणाकडे आहे तर का मोकाट पडले तर का रिकामी आहे? पंत म्हणतात, राजे रायरी आपल्याकडेच आहे. अहो आपल्याकडे म्हणजे कोणाकडे? तर राजे, प्रतापगडाच्या पायथ्याशी एक जावळीचं खोरं आहे. हे जावळीचं खोरं इतकं घनदाट आहे की अस्वलीच्या केसामध्ये एक ऊस सोडलेली सापडेल, परंतु जावळीच्या खोऱ्यात एक मोकाट बलाटे देहाचा हत्ती सोडलेला कधीच सापडणार नाही, एवढं मोठं दाट जंगल आहे. या जंगलामध्ये चंद्राव मोरे राहत होते. हे मोरे फार गर्विष्ठ उर्मट होते. कारण का? त्यावेळचा बादशाह माणूस आदिलशहा. आदिलशहाचा हात माझ्या पाठीशी म्हटल्यानंतर माझी बरोबरी करणार कोण? हा सगळ्यात मोठा गैरसमज झाला त्या चंद्राव मोऱ्यांचा. परंतु राजे आपले प्रेमळ स्वभावाचे होते पहा बघा. राजाने राजगडावरून जावळीच्या खोऱ्यात एक प्रेमाचा खलीद एक पत्र पाठवलं की मोरे, आपण दोघे मराठे आहोत, आपण दोघे मराठे मिळून एक स्वराज्य, एक घरदार निर्माण करू. परंतु मोरे फार उर्मट होते. कारण आदिलशहाचा हात माझ्या पाठीशी आहे, म्हणजे माझी बरोबरी कोण करणार नाही. राजाने उलट पत्र केलं मोऱ्यांनी, तुम्ही कसले राजे, केव्हा झाला तुम्ही राजे? या जावळी प्रांताचे खरं तर राजे आम्हीच आहोत. याल जावळी तर जाळ गवळी. उद्या यायचं असेल तर तुम्ही आजच या, तुमच्यासाठी दारुगोळा तोफखाना सज्ज आहे. राजाने 145 निवडक निवडले, जावळीच्या खोऱ्यात पाठवले. चंद्रराव मोऱ्याचा धाकटा भाऊ हनुमंतराव मोरे, सूर्याजी काकडे याच्या हस्ते मारला गेला. मोऱ्यानं वाटलं की आता आपला वध होणार. 15 मे 1656 मोऱ्याने जावळी सोडलेली रायरीच्या पायथ्याशी आले. राजांचा एक नियम होता, जो कोणी शरण येत होता त्याला राजे कधी मरण देत नव्हते. पहा बघा, 15 मे 1656 राजाने या रायरीवरती पहिलं पाऊल ठेवलं. या रायरीने राजांना पाहिलं, या रायरीने राजांना पाहिलं, आणि राजाने रायरीला पाहिलं, आणि राजे या रायरीला पाहता काच राजांच्या तोंडून काही गोड उद्गार पडतो की पंत, पंत तुम्ही म्हणत होताच का तहीच का ती रायरी? राजे, आम्ही म्हणत होतो तीच ती रायरी. राजे या रायरीला पाहता का राजांच्या तोंडून गोड उद्गार पडतो. उद्गार असा होता की राजा खासा जावणी पाहता, राजा खासा जावणी पाहता, गड हा बहुतच चकोट, चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे गाव दीडगा उंच, प्रजन्य काळी काड्यावर गवत उगवत नाही, धोंडा तासी वेकच आहे दौलादाबाद. आयसे देखून राजे संकृष्ट झाले आणि बोलले, तख्तास जागा हाच गड खरा करावा. तख्त म्हणजे राजधानी. राजाने याला 365 गडकिल्ल्यांची कॅपिटल राजधानी निवडली पहा बघा. राजाने रायगड जिंकला, राजाने रायगड बांधला. बांधला कोणी, कसा बांधला याची माहिती आपण आतमध्ये राजदरबारामध्ये घेणारच आहोत. परंतु राजाने रायगड बांधला मान्य आहे, परंतु गडावरती तुम्ही ज्या मार्गाने आलात त्याच मार्गाने राजे सुद्धा आले होते. परंतु स्टेप काय आता बनवलेत नवीन प्रकारे पहा बघा. गडावरती आलात, डोक्याचा घाम पायाच्या नाकापर्यंत कोणाचा पोहोचला? सगळ्यांचाच पोहोचला असेल पहा बघा. खरं तर सांगायचं तात्पर्य म्हटलं ना तर अनेक शिवभक्त, काही शिवभक्त रोपवे नेतात, 4 मिनिटात 36 सेकंदात प्रवेश करतात. गडावर किती तास फिरतात? तर अर्धा पाऊन तास फिरतात. अर्ध्या पाऊन तासामध्ये रोपवेने परत खाली, आणि पायी येणारा शिवभक्त गडावरती 2 तास चालत येतोय, 2.5 तास फिरतोय आणि प्रतीच्या प्रवासाला लागतोय. रायगड खरं तर तळाच कळतो जो कोणी पायथ्यापासून माथ्यापर्यंत रायगडाची पायीवारी करतो. महाराष्ट्रात देवळं पाहतोय, मंदिरं पाहतोय, परंतु महाराष्ट्रात ज्याने जन्म घेतला आणि त्याने जर या रायगडाची पायीवारी केली नाही ना तर महाराष्ट्रात जन्म घेऊन काही फायदा नाहीये. राजांसमोर नतमस्तक होणं आपलं एक कामच आहे पहा बघा. रायगड किल्ल्यावरती 2000 पायऱ्या चढलात. 2000 पायऱ्या चढल्यानंतर रायगड किल्ल्यावरती आल्यानंतर मध्यंतर तुम्हाला एक महादरवाजा लागला असेल. तुम्ही नाना दरवाजाने आलात का खुलबाड्या बुरजाने आलात? महादरवाजा. महादरवाजाच्या खालीच आपल्याला वरती आल्यानंतर मध्ये खुलबाडा बुरुज लागतो बघा. पायथ्याला स्टार्टिंगला मोठा चढ लागतो आणि एक छोटासा टर्न आहे पहा बघा. त्याला खूप लढा बुरुज म्हटलं जातं. खूप लढा म्हणजे तर काय? तर त्यावेळी दरवाजा
खालून जरी वरून तर आपले शत्रू मावळे जातील, परंतु खालून विरोधक शत्रू येऊ शकतो. खूप लढा नाव दिलं का, कारण आपले दोन शत्रू सुद्धा, आपले दोन मावळे सुद्धा 100 शत्रूशी लढू शकतील. तशी त्या दरवाजाची कॅपॅसिटी आणि त्या दरवाजाची सिस्टीम बनवली पाहायला भेटतेच आपल्याला. पहा बघा, वरती आल्यानंतर महादरवाजा आहे. महादरवाजाचा आकार एका नागमुडी सारखा दिलाय. महादरवाजा म्हणजे अतिमहत्वाचा दरवाजा, 1200 एकर आणि या राजधानीचा मेन दरवाजा, बाल्य किल्ल्याचा आणि अख्ख्या किल्ल्याचा मेन दरवाजा म्हटलं तर महादरवाजा. या महादरवाजाच्या जवळ काही खूप काही जवळ सह्याद्रीच्या रांगा पाहायला भेटतात. एखाद्या सह्याद्रीच्या रांगेवरून जर एखाद्या मोगलाने कुठल्याही शत्रूने तोफेचा मारा केला तर भिंतीवरती आदळे. दरवाजा तोडण्यासाठी त्यावेळी 30-35 फुटाच्या ओंडक्याचा वापर केला जात होता. मधला अंतर 15 फुटाचा आहे. काही संबंध येत नव्हता. आजही दरवाजा बेलाक बुलंद पाहायला भेटतो. हत्ती तळ, हत्तीनं आंघोळ करण्याची जागा, माणसाला येणं शक्य होत नाही. मग राजाने हत्ती कसे आणले कुणाला तरी माहितच असेल. पहा, राजांच्या राज्याभिषेकाला एक इंग्रज वकील आला होता. त्याचं नाव होतं हेन्री ऑक्झिटन. आपल्या घरामध्ये राज्याभिषेकाचं छायाचित्र पोस्टर असेलच, त्याच्यामध्ये पाहिलं तर व्हाईट कॅप काढून राजाना मानाचा मुजरा करतो तो इंग्रज. खालून येताना त्याची खूप काही दमचाक झाली होती. शेवटचा श्वास घ्यायला तो म्हटलं तर राजदरबारामध्ये जातोय. पहा बघा, दरबारामध्ये गेल्यानंतर बलाटे देहाचे दोन हत्ती बघतो. राजाना पहिला मानाचा मुजरा करतो आणि कोपऱ्यामध्ये उभा राहून बाजूला मराठी माणूस नारायण शिवने उभे राहिलेले होते. पहा बघा, या नारायण शिवनेना तो इंग्रज वकील प्रश्न विचारतो की शिवनी राजाने हत्ती कसे आणले. शिवनी म्हणतात, मराठ्यांपेक्षा इंग्रज लोक फार हुशार आहेत. या प्रश्नाचं उत्तर तुम्ही सांगा. आजही आपण इंग्रजांनाच ग्रेट मानतो. पहा बघा, मराठी माणूस काय म्हटला की मराठी माणसापेक्षा इंग्रज लोक हुशार असतात. या प्रश्नाचं उत्तर आम्हाला सुद्धा माहित नाही आहे. ते इंग्रजाला आजपर्यंत सापडलेलं नाही आहे. त्याने रोज निशीमध्ये डेली डायरीमध्ये बकरीमध्ये लिहून ठेवले. आताचे छोटेसे इतिहासकार निनाद बेडेकर उत्तर देतात की राजाने लहान पिल्ल पालखीत बसून आणली आणि पाळणपोषण गडावर केलं. राजाने आपल्या प्रत्येक शिवभक्ताला शिकवलं काय, तर लहानापासून मोठं करा, मोठ्याचं कधी लहान करू नका. म्हणून म्हटलं जातं, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे, अंधार फार झाला आता दिवा पाहिजे. या महाराष्ट्राला नव्हे देशाला पुन्हा एकदा जिजाऊंचा शिवबा पाहिजे. प्रॉपर आता आपण बाल्य किल्ला अति महत्वाचा भाग पाहण्याची सुरुवात करूया. बोला छत्रपती शिवाजी महाराज की जय.